मंत्रिपद न मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमधील आमदारांमध्ये नाराजी असल्याचं पुढे आलेलं आहे। शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील आता नाराज आहेत, मंत्रिपद न मिळाल्यामुळेच ते नाराज असल्याचं कळतंय। शिवसेना भवनात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचंही कळतंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेही नाराज आहेत। तर काँग्रेसमध्ये नाराजीचं लोण पसरल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे आमदार पी एन पाटलांनीही मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केलेली आहे। शपथविधी झाल्यानंतर आता नाराज चा सूर सर्वच तिन्ही पक्षांमधून उमटतोय आणि हे प्रतिनिधित्व करत असताना आणि आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा आणि माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडे। अमित, भास्कर जाधव हे नाराज असल्याचं आता स्पष्टपणे कळतंय, ते आता शिवसेना भवनात कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत। भास्कर जाधव हे शिवसेना भवनात कधी त्यांच्या सहकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार ही गोष्ट स्पष्ट नसली तरी भास्कर जाधव हे नाराज आहेत। हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे कारण तुलनेत ज्युनियर असलेल्या उदय सामंत यांना त्या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच 5 वेळा विधानसभा निवडणूक विजयी झालेले, विधान परिषदेवर एकदा निवडून गेलेले भास्कर जाधव हे यांना यावेळेला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं किंवा कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागेल अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाहीये। एक आक्रमक चेहरा राजकीय नेता म्हणून सुद्धा त्यांची कोकणात ओळख आहे। एवढंच नव्हे तर आधीच्या काळात नारायण राणे असतील किंवा सुनील तटकरे यांना सुद्धा टक्कर देण्याचं किंवा त्यांना अंगावर घेण्याचं काम त्या ठिकाणी भास्कर जाधव यांनी केलेलं आहे। मूळचे ते शिवसैनिक होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यांच्यावर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली, ते प्रदेशाध्यक्ष पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले होते आणि मग पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी ते भास्कर जाधव आलेत। असं असलं तरी एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे। इतक्या वेळा निवडून आल्यानंतर सुद्धा आता मंत्रिपद मिळेल, कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। बघूया भास्कर जाधव पुढे काय पाऊल उचलतात ते। अगदी, भास्कर जाधवांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे तर पाहणं महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची नेमकी आता यावरती काय भूमिका असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। तर सोळंके यांची समजूत अजित पवार घालताना पाहायला मिळतात, या संदर्भातही आपण आपले प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी चर्चा करणार, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दीपक, काय सोळंके यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय, नाराजीचा सूरही उमटतोय, पी एन पाटील हे देखील नाराज असल्याचं कळत आहे। मधुरा, खरं तर बीडमधून सोळंके, प्रकाश सोळंके हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र धनंजय मुंडे यांना संधी मिळाल्यामुळे प्रकाश सोळंके यांचा मंत्रिपदावरचा क्लेम गेलेला आहे, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली नाहीये। यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार असताना प्रकाश सोळंकेही त्या मंत्रिमंडळामध्ये होते, त्यामुळे त्यांना अपेक्षा होती की पक्षाकडनं आपल्याला पुन्हा संधी दिली जाईल, कारण तेव्हा बीडमधून दोन मंत्र्यांना म्हणजे सगळ्यात जास्त मंत्री जे आहेत ते बीडमधले राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यावेळेला होते, मात्र तेव्हा राष्ट्रवादीकडे मंत्रिपदाची संख्या जास्त होती। महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये मंत्रिमंडळ पदाची संख्या कमी आल्यामुळे एका जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त मंत्रिपद देणं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे शक्य नव्हतं आणि त्यामुळेच बीडमधून धनंजय मुंडेंना संधी दिल्यानंतर प्रकाश सोळंके यांची भावना झाली आपल्याला डावलण्यात आलं आणि त्याच्यातून त्यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची सुद्धा इशारा दिला होता। आता पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे, सध्या अजित पवारांचा त्यांचे बंधू यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि प्रकाश सोळंकेंशी सुद्धा अजित पवार चर्चा करणार, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांची नाराजी थोपून ते कुठलंही पाऊल उचलणार नाहीत, म्हणजे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत पण पाऊल उचलणार नाहीत असा प्रयत्न हा पक्षाकडनं केला जाईल। बरोबर, मात्र ह्या सगळ्या मंत्रिपदावरती अजित पवारांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं, तर मग सोळंके यांची नाराजी नेमकी अजित पवार आता कशी दूर करणार? मधुरा, निश्चित आहे की अजित पवार त्यांच्याशी चर्चा करतील, कदाचित त्यांना एखादा महामंडळाचा दर्जा जो आहे तो दिला जाईल किंवा पक्षात एखादं महत्वाचं स्थान दिलं जाईल, परंतु सध्या प्रकाश सोळंके यांच्यासमोर सुद्धा थेट जर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर पुन्हा निवडून येण्याचं आव्हान असणारच आहे, त्यामुळे हे पाऊल उचलण्याची शक्यता सुद्धा प्रकाश सोळंके कमी आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा प्रयत्न केले जातील की ही नाराजी वाढू नये, कारण समजा प्रकाश सोळंके यांनी अगदी टोकाची भूमिका घेऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तर नाराजीचा सूर जो आहे तो पक्षातील इतर नेत्यांमध्ये सुद्धा उमटण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रकाश सोळंकेंना शांत करण्याचा प्रयत्न
प्रयत्न हा राष्ट्रवादीकडनं होईल. दुसरीकडे आपण मधुरा काँग्रेसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची नाराजी आपल्याला समोर येताना पाहायला मिळते. करवीरचे जे काँग्रेसचे आमदार आहेत पी एन पाटील हे दोनदा विधानसभेवर निवडून आलेले आहेत आणि यापूर्वी त्यांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न केला होता. आता पुन्हा महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होताना त्यांनी पक्षश्रेष्ठांकडे मंत्रिपदाची मागणी सुद्धा केली होती आणि ते मंत्रिपदासाठी प्रयत्नशील होते. मात्र सतेज पाटील यांना कोल्हापुरातून काँग्रेसने संधी दिलेली आहे आणि सतेज पाटील हे विधानसभेवर निवडून आलेले नाहीये, ते विधान परिषदेवरचे आमदार आहेत. यापूर्वी सुद्धा सतेज पाटलांना आघाडीचं सरकार जेव्हा होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं तेव्हा राज्यमंत्रीपदावर संधी मिळाली होती, त्यामुळे यावेळेला पक्षाने कोल्हापुरातून आपल्याला संधी द्यावी अशी पी एन पाटील यांची इच्छा होती. मात्र ती इच्छा पूर्ण झालेली नाही, त्यामुळे पी एन पाटील नाराज आहेत. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांचा उद्या कोल्हापुरात मेळावा घेतलेला आहे, या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर पी एन पाटील सुद्धा आपली पुढील भूमिका ठरवणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचं ग्रहण लागलं असं म्हणावं लागेल आणि आता सगळ्यात मोठं काम या पक्षांच्या नेत्यांसमोर असेल ते नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचं. दीपक धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि अमित आपले देखील धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.